हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी या व्हिडिओत आपण स्टँडर्ड सिक्सच्या सायन्सच्या थर्ड चॅप्टर जो आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत तुम्ही नोटबुक पेन तुमच्यासोबत ठेवा म्हणजे मी जे काही सांगेल ते तुम्ही लिहू शकणार फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेअर ए कॉलममध्ये फर्स्ट आहे ॲम्फिबियन ॲम्फिबियन म्हणजे आपण ज्याला उभयचर म्हणतो तर, अंसर वर्टीब्रेट। वर्टीब्रेट तर अंसर अ फ्रॉग था हे त्याचा आन्सर आहे बेडूक हा पाण्यातही असतो आणि जमिनीवरही असतो सेकंड आहे व्हर्टिब्रेट वर्टिब्रेट म्हणजे काय ज्यांना पाठीचा कणा असतो असे तर त्याचं आन्सर आहे मंकी माकडाला पाठीचा कणा असतो ना थर्ड आहे विथ स्केल्स तर जे ॲनिमल्स असतात ज्यांना वरती असा एक स्किनवर लेयर असतो ज्याने त्यांचं प्रोटेक्शन होत असतं तर त्याचा आन्सर आहे अ स्नेक आपण म्हणतो ना सापाची कात सेकंड क्वेश्चन बघा हू इज द ऑडवन आउट घटात न बसलेला आपल्याला शोधायचं आहे त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा फंगस मशरूम स्पायरो वगैरे तर त्याचा आन्सर आहे क्रिसॅन्थमम कारण उरलेले जे तिघं आहेत फंगस मशरूम आणि वगैरे हे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांना फुलं येत नाहीत पण शेवंती जी असते तिला फुलं येतात म्हणून ऑड आहे क्रिसेंथेमम नेक्स्ट क्वेश्चन बघा मँगो बनियन पाम चिकपी तर याचा आन्सर आहे चिकपी कारण मँगो बनियन पाम हे खूप मोठे मोठे झाडं असतात आपल्याला माहिती आहे पण चिकपी हे खूप छोटं हब आहे चिकपी म्हणजे चण्याचे दाणे नेक्स्ट बघा ग्रेप ऑरेंज लेमन हे बिस्कस आन्सर आहे ग्रेप कारण ऑरेंज लेमन आणि हे बिस्कस हे जे आहेत ते श्रब्स आहेत आपल्याला माहिती आहे पण ग्रेप्सची काय असते वेल असते ग्रेपची क्लॅम्बर असल्यामुळे ऑडवन आउट आहे नेक्स्ट बघा सनफ्लावर बनियान ज्वार अँड बाजरा आन्सर आहे बनियान आपल्याला माहिती आहे वडाचं झाड जे असतं ते जास्त वर्ष जगतं म्हणजे ते पेरेनियल आहे पण सनफ्लावर जॉवर आणि बाजरा हे जे आहेत ते ॲन्युअल प्लांट्स आहेत नेक्स्ट बघा ग्वा रॅडिश कॅरट बीटरूट तर याचा आन्सर आहे ग्वावा ग्वा म्हणजे पेरू पेरूचं झाड हे पेरेनियल असतं म्हणजे बहुवार्षिक असतं पण रॅडिश कॅरट आणि बीटरूट हे बायनियल आहेत दोन वर्षासाठी जगत असतात नेक्स्ट क्वेश्चन बघा डिअर फिश मॅन अँड वॉम्ब्स तर आन्सर आहे वॉम्ब्स कारण डिअर मॅन हे व्हर्टीब्रेड्स आहेत आणि वम्स हे इनव्हर्टिब्रेड्स आहेत तर हे होते ऑडवन आउट तर क्लासिफाय कुठल्या बेसिसवर केलं आहे त्यावर आपण ऑडवन आउट फाइंड आऊट करत असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स त्यातलं फर्स्ट ए आहे फ्लॉवरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दोन कॉलम करून लिहायचे आहेत दोन्हींमधला फरक हा समोरासमोर लिहायचा आहे म्हणजे तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल तर फ्लॉवरिंग प्लांट्सचा पहिला पॉईंट बघा प्लांट्स दॅट बियर फ्लॉवर्स आर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट्स जे प्लांट्स फ्लॉवर्स कॅरी करतात त्यांना फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणतात त्याच्यासमोर समोर लिहायचं आहे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स नॉन फ्लॉवरिंग प्लांटचा फर्स्ट पॉईंट बघा प्लांट्स दॅट डू नॉट बियर फ्लॉवर्स आर कॉल्ड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स ज्यांना फुलं नसतात अशा प्लांट्सला आपण नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणतो फ्लॉवरिंग प्लांटचा सेकंड पॉईंट बघा दे हॅव रूट स्टेम अँड लिव्स फ्लॉवरिंग प्लांट्सला मुळं खोड आणि पानं हे असतात नेक्स्ट सेकंड पॉईंट बघा नॉन फ्लॉवरिंग प्लांटचा दे मे नॉट हॅव रूट स्टेम अँड लिव्स ज्या झाडांना फुलं नसतात तर त्यांना मुळं खोड त्याचबरोबर पाणं नसू शकतात नेक्स्ट पॉईंट बघा एक्झाम्पलचं पॉईंट आहे तर फ्लॉवरिंग प्लांटचं एक्झाम्पल आहे लोटस रोज सनफ्लॉवर नॉन फ्लॉवरिंग प्लांटचं एक्झाम्पल बघा पाइन फॉन आणि अल्गी नेक्स्ट बघा अ ट्री आणि शब यांचा आपल्याला डिफरन्स बघायचं आहे फर्स्ट ट्रीचा पॉईंट बघा दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबाव द ग्राउंड जे मोठे मोठे झाडं असतात त्यांना जमिनीपासून उंचावर अशा फांद्या फुटत असतात श्रबचा सेकंड पॉईंट बघा दे गिव आउट ब्रांचेस क्लोज टू द ग्राउंड श्रबच्या ज्या ब्रांचेस म्हणजे फांद्या असतात त्या जमिनीपासून जवळच असतात ट्रीचा सेकंड पॉईंट बघा दे ग्रो व्हेरी टॉल कम्पेअर टू श्रब्स श्रब्सच्या माळाने ट्रीज ह्या खूप उंच वाढत असतात नेक्स्ट श्रबचा सेकंड पॉईंट बघा दे ग्रो अप टू 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 थ्री मीटर्स इन हाईट श्रब्स जे असतात ते दोन ते तीन मीटर्स हाईट एवढे वाढत असतात ट्रीचा थर्ड पॉईंट बघा दे हॅव स्ट्राँग अँड हार्ड स्टेम्स झाडांचे जे खोड असतात आपल्याला माहिती आहे ते खूप स्ट्राँग आणि हार्ड असतात नेक्स्ट श्रबचा पॉईंट बघा दे हॅव थिक हार्ट स्टेम्स आपण बघतो की जे श्रब्स असतात त्यांच्या ज्या काड्या आहेत काड्या म्हणजे खोडांच्या काड्या त्या फारशा स्ट्रॉंग नसतात नेक्स्ट एक्झाम्पलचा पॉईंट बघा मँगो आणि बनियान ट्री श्रबचं एक्झाम्पल बघा हिबिस्कस आणि ओलिएंडर नेक्स्ट बघा व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्सचा आपल्याला डिफरन्स बघायचा आहे म्हणजे पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय पाठीचा कणा असलेले आणि नसलेले वर्टिब्रेट्सचा फर्स्ट पॉइंट बघा दे हॅव व्हर्टिबल कॉलम म्हणजे त्यांना पाठीचा कणा असतो तुम्ही जर पाठीला मागे हात लावला तर तुम्हाला हाताला उभा असा व्हर्टिबल कॉलम लागेल त्यालाच पाठीचा कणा असं म्हटलं जात इनवर्टिब्रेडचा फर्स्ट पॉइंट बघा दे डू नॉट हॅव व्हर्टिबल कॉलम आता हा जो वर्टिबल कॉलम असतो तो इनवर्टिब्रेट्समध्ये नसतो व्हर्टिब्रेटचा सेकंड पॉईंट बघा द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड म्हणजे हे व्हर्टिब्रेट्स जे असतात त्यांचा जो ब्रेन आहे तो चांगल्यापैकी डेव्हलप्ड असतो म्हणजे आजूबाजूला होणाऱ्या घटना वगैरे त्यांचे सेन्सेस त्यांना असतात इनव्हर्टिब्रेट्सचा सेकंड पॉईंट बघा द ब्रेन इज इफ प्रेझेंट मे नॉट बी डेव्हलप म्हणजे जर मेंदू असेल तर त्याची डेव्हलपमेंट तेवढी झालेली नसते व्हर्टिब्रेट्सचा थर्ड पॉईंट बघा डॉग ह्युमन्स फिशेश आता कुत्रा माणसं किंवा मासे यांना सगळ्यांना पाठीचा कण असतो इनव्हर्टिब्रेट्सचा थर्ड पॉईंट बघा एक्झाम्पल्स आहेत अर्थ इन्सेक्ट्स गांडूळ तसं बारीक जे किडे असतात त्यांच्यात पाठीचा कणा नसतो नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स आपल्याला सांगायचं आहे चूक आहे की बरोबर आहे त्यातला ए पॉईंट बघा द स्नेल इज अॅन ॲक्वॅटिक ॲनिमल गोगलगाय हा जलचर प्राणी आहे तर हे खरं आहे का आन्सर इज फॉल्स कारण गोगलगाय ही टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे सेकंड बी बघा ॲम्फिविन्स कॅन लिव्ह इन एअर अँड इन वॉटर तर याचा आन्सर फॉल्स आहे ॲम्फिबियन्स म्हणजे जे प्राणी जमिनीवर आणि पाण्यात राहतात तर इथे आपल्याला दिलं आहे की हवेत आणि पाण्यात राहतात का तर हे चुकीचे हे प्राणी पाण्यात आणि जमिनीवर असतात सी क्वेश्चन बघा द फंक्शन ऑफ ब्रेन इज वेल डेव्हलप इन व्हर्टिब्रेड ॲनिमल्स तर जे व्हर्टिब्रेट्स असतात त्यांचा ब्रेन हा बऱ्यापैकी डेव्हलप असतो का तर असतो म्हणून याचा आन्सर आहे ट्रू आपण मागच्याच प्रश्नात बघितलं जे व्हर्टिब्रेट्स असतात त्यांचा ब्रेन हा वेल डेव्हलप असतो नेक्स्ट क्वेश्चन बघा द अमिबा इज मल्टीसेल्युलर ॲनिमल अमिबा जो आहे तो सेल्युलर आहे का फॉल्स अमेबा हा युनिसेल्युलर ॲनिमल आहे त्याच्यात एकच सेल असते म्हणजे एकपेशीय प्राणी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट टू नेम्स ऑफ इच प्रत्येकी दोन नावं आपल्याला लिहायचे आहेत फर्स्ट आहे अ फ्लॉवरिंग प्लांट फुलं असलेले प्लांट कोणते असतात रोज आणि हेबिस्कस गुलाब आणि जास्वंद सेकंड बघा अ नॉन फ्लॉवरिंग प्लांट फुलं नसलेले प्लांट्स कोणते आहेत तर अलगी आणि फन नेक्स्ट आहे अ ट्री ट्रीचे एक्झाम्पल्स आहेत मँगो बनियान नेक्स्ट अ श्रब श्रबचे एक्झाम्पल आहेत ऑलियंडर हिबिस्कस. नेक्स्ट अ क्रीपर क्रीपर म्हणजे वेली तर त्याचं एक्झाम्पल आहे पंपकिन आणि वॉटरमेलन म्हणजे भोपळा आणि टरबूज नेक्स्ट आहे अॅन an ॲन्युअल प्लांट म्हणजे ज्यांचा आयुमर्यादा एका वर्षाची असते असे प्लांट्स तर जवार आणि सनफ्लावर नेक्स्ट बघा बायनियल प्लांट म्हणजे ज्यांची आयुमर्यादा दोन वर्षाची असते असे प्लांट्स तर कॅरट आणि बीटरूट नेक्स्ट आहे अपेरेनियल प्लांट म्हणजे ज्यांचं आयुमर्यादा ही बहुवार्षिक असते अशा प्लांट्सला पेरेनियल म्हणतात तर त्याचं एक्झाम्पल आहे मॅंगो आणि गुलमोहर नेक्स्ट आहे राईट आन्सर टू द फॉलोईंग प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत फर्स्ट क्वेश्चन बघा वॉट आर द पार्ट्स ऑफ अ प्लांट प्लांट्स जे असतात त्यांचे पार्ट्स कोणते कोणते आहेत हे आपल्याला विचारलं तर त्याचा आन्सर आहे रूट स्टेम लीव्स फ्लॉवर्स फ्रुट्स अँड सीड्स नेक्स्ट बी क्वेश्चन बघा व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द रूट का ए, प्लांट जे प्लांटचे रूट्स असतात ज्याला आपण मराठीत मुळं म्हणतात तर त्यांचं कार्य काय हे आपल्याला विचारलं आहे आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा द रूट होल्ड द सॉईल फॉर्मली प्लांटचे जे रूट्स असतात म्हणजे मुळं जे असतात ते सॉईल म्हणजे मातीला धरून ठेवतात सेकंड पॉइंट बघा द रूट्स अँकर द प्लांट रूट्स जे असतात ते जमिनीत खोलवरपर्यंत वाढत असतात त्यामुळे वरती खोडाला आधार मिळत असतो थर्ड पॉइंट बघा दे ॲबॉर्व अँड ट्रान्सफर वॉटर सॉल्ट अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल वनस्पतींची मुळं जी असतात ते काय करतात जमिनीमधून पाणी मीठ तसंच काही मिनरल्स जे असतात ते सोप करतात आणि प्रोवाईड करतात नेक्स्ट पॉईंट बघा सम रूट स्टोअर फूड फॉर एक्झाम्पल कॅरट रेडिश आता काही जे रूट्स आहेत ते जे तयार झालेलं फूड आहे ते स्टोअर करायचं काम करतात नेक्स्ट क्वेश्चन बघा वाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स जे सजीव आहे त्यांचं वर्गीकरण करण्याची आवश्यकता का आहे असं आपल्याला विचारलं आहे आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे प्लांट्स असू द्या किंवा ॲनिमल्स असू द्या सगळ्यांमध्ये ही डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहे सेकंड पॉईंट बघा डायव्हर्सिटी इन प्लांट्स विथ रिगार्ड्स टू देअर हॅबिटेट स्ट्रक्चर अँड लाईफ सायकल प्लांट्सची जी डायव्हर्सिटी आहे ते हॅबिटेट म्हणजे ते कुठे ॲक्च्युली आहेत प्लांट्स हे आपल्याला माहिती आहेत पाण्यातही असतात जमिनीवरही असतात त्याचप्रमाणे वाळवंटी भाग असू द्यात नाही तर बर्फ असू द्या सगळीकडे प्लांट्स हे आहेत तसंच स्ट्रक्चर प्रत्येक प्लांटचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं आणि लाईफसायकल लाईफसायकल वर्ण म्हणजे काही प्लांट्स हे बहुवार्षिक असतात म्हणजे जास्त दिवस जगणारे असतात ज्याला आपण पेरेनियल म्हणतो बायनेल दोन वर्ष तर ॲन्युअल हे एक वर्ष जगत असता अशा पद्धतीने प्लांट्समध्ये सायकलसुद्धा वेगवेगळा असतो नेक्स्ट पॉईंट बघा डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप्स टू सर्वाय इन द एन्व्हायरमेंट वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स जे आहेत ते वेगवेगळ्या शेप्समध्ये डेव्हलप झाले तर का सर्वाईव्ह करण्यासाठी म्हणजे जगण्यासाठी उदाहरणार्थ आता फिश आहे मासे हे पाण्यात पोहतात त्यामुळे त्यांचं पुढचा आणि मागचा जो बॉडीचा भाग आहे तो टोकदार असतो त्या कोनिकल शेपमुळे ते इझिली शेप स्विम करू शकतात नेक्स्ट पॉईंट बघा देअर इज ऑल्सो अ ग्रेट व्हरायटी इन बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स शेप्सप्रमाणे बॉडी स्ट्रक्चरसुद्धा वेगवेगळे आहेत ॲनिमल्सचे फॉर एक्झाम्पल फिश फिश हे गिल्सने श्वास घेत असतात इट बिकम्स नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स म्हणूनच लिव्हिंग थिंग्स हे क्लासिफाय करणं गरजेचं आहे नेक्स्ट डी क्वेश्चन बघा वॉट आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स आता लिव्हिंग थिंग्स क्लासिफाय का करणं आपण मागच्या प्रश्नात बघितलं पण कशा पद्धतीने क्लासिफाय केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे फर्स्ट आपण प्लांट्सचं बघूया प्लांट्स हे कशा कशाच्या बेसिसवर क्लासिफाय होतात हे आपल्याला बघायचं आहे फर्स्ट पॉईंट बघा वेदर दे मेक देअर ओन फूड ऑर नॉट ते त्यांचं स्वतःचं अन्न बनवतात का नाही यावरून प्लांट्स क्लासिफाय होतात सेकंड पॉईंट बघा ऑन द बेसिस ऑफ डिफरन्सेस इन शेप अँड हाईट ऑफ प्लांट प्लांट्स हे किती उंचीपर्यंत वाढतात त्याचप्रमाणे त्यांचा शेप कसा आहे त्यावर सुद्धा क्लासिफाय होतात थर्ड पॉईंट बघा वेदर दे बियर फ्लॉवर्स ऑर नॉट त्यांना फुलं येतात का नाही सुद्धा क्लासिफाय होत असतात फोर्थ पॉईंट बघा ऑन द बेसिस ऑफ देअर लाईफ सायकल त्यांची आयुमर्यादा किती आहे त्यावरनं क्लासिफाय करतात जसं पेरेनियल बायनेल आणि ॲन्युअल आता ॲनिमल्स कशा बेसिसवर क्लासिफाय झालेत ते आपण बघूयात फर्स्ट बघूया डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ सेल्स त्यांच्यात किती सेल्स आहेत त्यावरनं क्लासिफाय झाले युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर सेकंड पॉईंट बघा ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ वर्टिबल कॉलम ॲनिमल्स हे त्यांना वर्टिबल कॉलम आहे की नाही यावरनंसुद्धा क्लासिफाय केले जातात थर्ड पॉईंट बघा वेदर दे ले एग्स ऑर गिव्ह बर्ड टू देअर यंग वन्स अंडे देणारे किंवा लहान पिल्लांना देणारे असे ॲनिमल्सचे क्लासिफिकेशन पण होतं लास्ट पॉईंट बघा ऑन द बेसिस ऑफ देअर हॅबिटेट ॲनिमल्स हे नेमके कुठे आढळतात त्यावरनंसुद्धा त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं जसं की ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे पाण्यात राहतात जे हवेत राहतात जमिनीत राहतात असे वेगवेगळ्या प्रकारे जिथे राहतात त्याप्रमाणे क्लासिफिकेशन नेक्स्ट ई क्वेश्चन बघा टेल सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रीपर्स इथे आपल्याला वेलिंगचे वैशिष्ट्य सांगायचे आहेत फस्ट पॉईंट बघा द स्टेम्स ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल सॉफ्ट अँड ग्रीन वेलिंगचे जे खोडं असतात ते अगदी फ्लेक्झिबल सॉफ्ट असतात आणि हिरव्या रंगाचे असतात सेकंड पॉईंट बघा इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट आपल्याला माहिती आहे मोठ्या वृक्षांच्या तुलनेने वेलिंगची वाढ ही पटापट होत असते ज्या गोष्टीचा सपोर्ट घेतला आहे त्याच्या साहाय्याने त्यांची वाढ होत असते थर्ड पॉईंट बघा सम क्लिम्बर्स स्प्रेड ऑन द ग्राउंड काही वेलिया ग्राउंडवर पसरलेल्या असतात त्याचं एक्झाम्पल आहे पंपकिंग टरबूज भोपडा असे जे वेली आहेत त्या कधीही जमिनीवर असतात कारण त्यांची फळं ही वजनदार असतात नेक्स्ट पॉईंट बघा सम क्लिंबर्स हॅव एरियल रूट्स फॉर एक्झाम्पल मनी प्लांट मनी प्लांटचे जे रूट्स असतात ते एरियल असतात नेक्स्ट क्वेशन बघा एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्ब्स विथ टू एक्झॅम्पल्स आपल्याला हर्ब्सचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे आहे आणि दोन एक्झाम्पल्स फर्स्ट पॉईंट बघा हर्ब्स ग्रो वन टू फाय मीटर टॉल हर्ब्स जे आहेत ते वन टू फाय मीटर टॉल एवढेच उंचीचे वाढतात सेकंड पॉईंट बघा देअर स्टेम इज ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल हर्ब्सचं जे खूड असतं ते ग्रीन कलरचं असतं आणि त्याबरोबर ते थोडं फ्लेक्झिबल पण असतं नेक्स्ट पॉईंट बघा दे मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू टू इयर्स फॉर एक्झाम्पल तुलसी ऑरिगॅनो हर्ब्सचा जो लाईफ स्पॅम आहे तो एकतर काही महिन्यांसाठी किंवा दोन वर्षांपर्यंत असू शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघा ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया विल क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल्स कोणत्या बेसिसवर ॲनिमल आणि प्लांट्स आपण क्लासिफाय करतो यासाठी तुम्हाला एक पुढे चार्ट दिला आहे पहिले आपण प्लांट्सचा क्लासिफिकेशन बघूयात प्लांट्स हे मेन चार क्रायटेरियाज वाईज क्लासिफाय होतात त्यातलं फर्स्ट बघा फूड प्रोडक्शन प्लांट्स हे फूड कोणत्या पद्धतीने घेतात त्यावरनं क्लासिफाय केलं गेलं आहे तर त्यातलं फर्स्ट आहे ऑटोट्राफिक आणि सेकंड आहे हेड्रोड्राफिक ऑटोट्राफिक म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि हेड्रोड्रॉफिक म्हणजे जे, जे, जे दुसऱ्यावर डिपेंड असतात सेकंड क्लासिफिकेशन हे स्ट्रक्चरवरनं झालं आहे म्हणजे त्याचं शेप आणि हाईट कसं आहे त्यावरून त्यावरनं तीन सबटाईप्स तयार झाले आहेत फर्स्ट ट्रीज म्हणजे जे मोठे वृक्ष असतात ते श्रब्स म्हणजे झुडपं आणि हर्ब्स म्हणजे रोपं थर्ड क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया म्हणजे फ्लॉवर्स काहींना फुलं येतात काहींना नाही येत त्यावरून फ्लॉवरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स थर्ड आहे लाईफ सायकल म्हणजे प्लांट्सची आयुर्मर्यादा किती आहे त्यावरून क्लासिफिकेशन फर्स्ट आहे ॲन्युअल म्हणजे ज्यांचं वार्षिक आयुर्कालावधी आहे बायनियल म्हणजे दोन वर्षाचा आयुर कालावधी आणि पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक जे जिवंत असतात आता आपण बघूयात की ॲनिमल्स हे कुठल्या क्रायटेरियावर क्लासिफाय होतात ॲनिमल्ससुद्धा मेन चार क्रायटेरियाज वाईज क्लासिफाय केले जातात त्यातलं फर्स्ट आहे सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे ॲनिमल्समध्ये किती सेल आहेत त्याच्यावरनं डिसाईड केलं जातं तर त्यात आहे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे एकच सेल असलेले आणि एकापेक्षा अधिक सेल असलेले सेकंड क्रायटेरिया आहे व्हर्टिबल कॉलम म्हणजे पाठीचा कणा असलेले आणि नसलेले व्हर्टीब्रिट्स आणि इनवर्टिब्रेड्स थर्ड आहे रिप्रॉडक्शन रिप्रॉडक्शन कुठल्या पद्धतीने होतं त्यावरनं ओ व्ही प्युरस आणि वीव्ही प्युरस म्हणजे अंडे देणारे आणि पिल्लरना जन्म देणारे फोर्थ क्रायटेरिया आहे हॅबिटेट म्हणजे ॲक्च्युली ते असतात कुठे तर त्यात तीन आहेत टेरेस्ट्रीयल म्हणजे जमिनीवर राहणारे ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे आणि एरियल म्हणजे हवेत राहणारे नेक्स्ट क्वेश्चन बघा वॉट प्रोटेक्ट्स द बॉडीज ऑफ ॲनिमल्स कशामुळे ॲनिमल्सच्या बॉडीचं प्रोटेक्शन हे होत असतं आन्सर बघा बॉडी ऑफ ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड बाय स्किन फेदर्स स्केल्स हेअर ॲनिमल्सची बॉडी ही स्किन फेदर्स म्हणजे त्वचा पंख कात केस या सगळ्यापासून प्रोटेक्ट होत असते सेवेंथ क्वेश्चन बघा ड्रॉ अ फिगर्स आकृती काढायची आहे ड्रॉ अ फिगर ऑफ प्लांट टू शो द पार्ट्स नेमली द रूट स्टेम लिव्ह इन इट आपल्याला प्लांटची फिगर काढायचे आहे आणि त्याच्यात नावं द्यायची आहेत तुम्ही अशा पद्धतीने फिगर ड्रॉ करा आणि त्याची नावं द्या आय होप तुम्हाला प्रश्नांची उत्तरं समजली असतील पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सिक्स्थ स्टँडर्डच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा थँक्यू